हेलो दिवेश, गुड मॉर्निंग। केसकर मैडम हियर। यस, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टू ऑल। चिव श्रिया, हॅलो। आई जरा श्रियाला, तुझं झालं की जरा श्रियाला पाठव का लवकर इकडे जा. आली आली. इज देर समथिंग रॉंग विथ दिस और व्हाट? मानसी मॅडम, 2 मिनिटं राहिलेली आहेत. ताई आपल्याला 10:58 झालेले आहेत, तर हो सर। बरोबर 11 वाजता आपण सुरू करूया. हो सर। महेश सर, कार्यक्रम सुरू करूयात आपण। मनस्वी मॅडम, सचिन सरांना विचारा। हो 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 हा सर, सुरू करूया. हो, करा करा. ओके.
सुस्वागतम 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 जोशी बेडेकर महाविद्यालय आयोजित डॉक्टर वा न बेडेकर स्मृति व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचे आजचे प्रमुख पाहुणे अर्थात सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माता गायक सचिनजी शरदजी पिळगावकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य सर्व समन्वयक सर्व प्राध्यापक विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मित्र जोशी बेडेकर महाविद्यालय आयोजित डॉक्टर वा ना बेडेकर या स्मृती व्याख्यानमालेत आपण सर्वांचे मनापासून स्वागत. अगदी लहानपणापासून आपल्या हृदयावर ज्यांचं नाव कोरलं गेलं असे सुप्रसिद्ध आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते अर्थात सचिनजी पिळगावकर आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि अर्थात सगळेजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. तत्पूर्वी आपण सचिनजींना महाविद्यालयाची थोडक्यात ओळख करून देऊया. विद्या प्रसारक मंडळ आज ठाणे शहराचा मानबिंदू आहे आणि याची स्थापना डॉक्टर वा न बेडेकर यांनी केली. डॉक्टर वा न बेडेकर सामाजिक बांधिलकी जपणारे होते. ठाणे शहरातील मुलांना शिक्षणासाठी दूर जावं लागू नये यासाठी त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. स्वप्न युवा गौरवाचं स्वप्न समाजोन्नतीचं अशा एकमेव ध्येयाने झपाटलेले डॉक्टर वा न बेडेकर यांनी 5 दशकं अविरत कार्य केलं आणि या त्यांच्या परिश्रमातून छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. आज महाविद्यालयात 1000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि सांगायला आनंद होतोय की जोशी बेडेकर महाविद्यालयाला नुकतंच स्वायत्तता प्राप्त झालेली आहे. अशा डॉक्टर वा न बेडेकर यांच्या व्यक्तिमत्वाला जर श्रद्धांजली व्हायची तर अर्थात ती त्यांना शोभेल अशीच असायला हवी आणि अर्थात या सगळ्याचं औचित्य साधून महाविद्यालयाने डॉक्टर वा न बेडेकर या स्मृती व्याख्यानमालेची सुरुवात केली. या व्याख्यानमालेत अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यान पुष्प झाली. डॉक्टर अनिल अवचट, संपादक गिरीश कुबेर, राजू परुळेकर, पद्मश्री डॉक्टर भरत वाटवानी, पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे, पद्मश्री नादो महानोर, डॉक्टर गणेश देवी, अविनाश धर्माधिकारी, कवयित्री निरीजा इत्यादी मंडळींनी आपली व्याख्यान पुष्प आजवर या व्याख्यानमालेत गुंफली आहे. सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कला अशा सर्व संघांना स्पर्श करणारी ही व्याख्यानमाला असून या मालेचे 31वे पुष्प आज आपले लाडके अभिनेते सचिनजी पिळगावकर यांच्या मार्फत गुंफले जाणार आहे. तत्पूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मानसी मॅडम. अच्छा आपल्या 31व्या पुष्पाचे प्रमुख अतिथी श्री सचिन पिळगावकर तसेच व्हाईस प्रिन्सिपल सुभाष शिंदे सर, प्रियमदा टोकेकर मॅडम, महेश पाटील सर तसेच सर्व समन्वयक कॉर्डिनेटर्स, माझे टीचर कलीग्स आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी, खरोखर आज खूपच चांगला योग, जरी व्हर्च्युअल असला तरी खूपच चांगला योग आलेला आहे. आणि जसं मानसीने सांगितलं की अनेकांच्या हृदयावर साम्राज्य करणारे, एक अतिशय म्हटलं तर घरातलं वाटणारं आणि म्हटलं तर फार मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे. मी फार वेळ घेणार नाही, त्यांचं पुस्तक तुम्ही अनेकांनी वाचलं असेल, त्यांची खूप छान ओळखही आता आपल्याला करून देण्यात येईल. पण टू बी ऑन द लाइटर साइड, एक त्यांची वेगळी ओळख मी तुम्हाला आज सांगणार आहे, ती कदाचित सरांना सुद्धा माहिती नसेल. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी रुपारेलची विद्यार्थिनी होते तेव्हा सरांचा एक नवीन सिनेमा येऊ घातलेला होता आणि टी टेबलवर चर्चा सुरू होती की त्याच्यात कास्ट कोण आहे वगैरे वगैरे. सचिन सरांचं नाव ऐकलं आणि आमचे एक सर मोठ्यांदा म्हणाले, ओ म्हणजे आपले जावई बापू आहेत तर त्याच्यात. आणि मग आम्हाला सगळ्यांना बातमी कळली की आमची मैत्रीण सुप्रिया ही आणि सचिन सर आता लवकरच लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. त्यावेळेस अश्विनी भावे, आसावरी जोशी, पंडित रतन शर्मा, सुप्रिया सबनीस, अतुल परचुरे ही सगळी मंडळी अवतीभवती असायची आणि रुपारेलमध्ये अतिशय हृदय आणि म्हणजे आमचे शिक्षक आम्हाला आमचे मेंटॉर्स अतिशय जवळचे काय सांगू आपण गाईड वाटायचे आणि खूपच खेळीमेळीचं वातावरण असायचं. सर तशा पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण
इथेही जोपासलेलं आहे विद्याप्रसारक मंडळामध्ये आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात. गेली अनेक वर्ष BAMMC विभाग आणि महेश पाटील सर आणि मानसी मॅडम तसेच विभागातील सर्व मंडळी, धर्माधिकारी सर, संगीता मॅडम सगळेजण खूप नेटाने हा उपक्रम चालवत आहेत. आणि मानसीने जसं सांगितलं, आज जवळजवळ 15,000 विद्यार्थी या आमच्या ज्ञानद्वीप कल्पावर येत असतात. पण फक्त पुस्तकी शिक्षण हे कधीच शिक्षणाचं उद्दिष्ट असू शकत नाही. आणि त्यामुळेच ज्याला आपण कल्चरल कोशंट म्हणतो, तो कल्चरल कोशंटही मुलांचा वाढावा, सांस्कृतिक जाणीवांनी ठाणेकर समृद्ध व्हावेत ह्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रातली नामवंत मंडळी आपण वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये इथे बोलवत असतो. सर, तुम्ही तरुणाईसाठी आयकॉन आहात. आमच्या इथे फिल्म मेकिंग हा विषय आता BAMMC मध्ये आहे. मुलांमध्ये उत्साह उदंड आहे, पण त्याच्या बरोबरच लागणारे पेशन्स किंवा अभ्यास ह्याच्यात कुठेतरी आज तरुण मुलं कमी पडतायत की काय असं कधीतरी वाटतं. तर त्यामुळेच तुमची जी चमक दमक आहे त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते मुलांपर्यंत पोहोचावेत, तुमचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या मान्यवरांचे, ह्या उद्देशाने आपण हा अशा प्रकारचा संवाद आयोजित करत असतो. मी जास्त वेळ घेत नाही. सरांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ओव्हर टू यू मानसी मॅडम. धन्यवाद मॅडम. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच की तुम्ही अशा प्रकारे स्वागत केलं माझं. पहिली गोष्ट म्हणजे मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सर. खर तर कला क्षेत्रात अष्टपैलू असणं तसं सोपं नाही, पण आजचे आपले पाहुणे अभिनय असो, गायन असो, दिग्दर्शन असो, नृत्य असो, प्रत्येक क्षेत्रात मास्टर आहेत. आपल्या स्मिता हास्याने ज्यांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य केलं आणि त्यांना मोहित केलं, असं बहुआयामी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व अर्थात सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता, गायक, नृत्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, लेखक, पटकथाकार सचिनजी शरदजी पिळगावकर. अगदी बालवयात दिग्दर्शक होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि मग विविध क्षेत्रात मुसाफिरी करत भारतीय चित्रपट सृष्टीच्या क्रांतिकारी बदलांचा ते एक भाग झाले. मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा आणि मराठी मालिका विश्व, हिंदी मालिका विश्व यामध्ये 5 कायतारोगी 6 दशकं ज्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं आणि वय हा ज्यांच्यासाठी केवळ आकडा आहे, असे सुपरस्टार एव्हरग्रीन सचिनजी पिळगावकर. तब्बल 41 मराठी चित्रपट, 84 हिंदी चित्रपट, विविध मालिका, विविध रियालिटी शोज मधून त्यांनी काम केलं. सरांना अगदी लहानपणी हा माझा मार्ग ऐकला यासाठी राधाकृष्णन यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. महाराष्ट्र सरकारचा वी शांताराम पुरस्कार, चित्ररत्न पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वासोबत आज आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार सचिनजी. नमस्कार. सर, अगदी वयाच्या 5व्या वर्षी हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातून तुमच्या सिनेमा सृष्टीची सुरुवात झाली आणि राजाभाऊ परांजपे यांच्यासोबत तुम्ही काम करायला सुरुवात केली, तर त्यावेळेसचा अनुभव कसा होता सर? अतिशय सुंदर अनुभव होता आणि मी मला तरी असं वाटतं की सुदैवानं मला ती संधी मिळाली. आणि काय असतं की शेवटी नियतीच्या पुढे कोणाचंच काही चालत नसतं, तर त्यामुळे मला माझं पहिलं पाऊल जे मी घेतलं ते राजाभाऊ परांजपेंचं बोट पकडून घेतलं या क्षेत्रात. आणि त्यानंतर माझ्या पहिल्या चित्रपटाचं टायटलच ते खरं ठरलं, हा माझा मार्ग ऐकला, की हाच माझा मार्ग आहे. तर त्यामुळे माझ्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी हाच माझा मार्ग असं ठेवलं. आणि माझ्या आईला असं वाटायचं की तेव्हा तिने ठरवलं होतं की एकाच चित्रपटात मी काम करावं लहान, म्हणजे त्या राजाभाऊंच्या बरोबर. आणि तो चित्रपट प्रोड्यूस केला होता सुधीर फडके, म्हणजे आमचे बाबूजी यांनी तो पिक्चर प्रोड्यूस केला होता. तर त्या एकमेव चित्रपटात काम करावं, त्याच्यानंतर शिक्षणाकडे लक्ष द्यावं आणि शिकून सवरून मोठा होऊन मग कुठली तरी नोकरी करावी 9 to 5 ची, अशी आईची इच्छा होती मी लहान असताना.
आणि तिने परमिशन फक्त एका पिक्चरसाठी माझ्या वडिलांना दिली होती की या एका पिक्चर मध्येच तो काम करणार, त्याच्यानंतर चित्रपटात तो काम करणार नाही. पण ज्या वेळेला त्या चित्रपटासाठी मला पारितोषिक जाहीर झालं आणि ते पारितोषिक मला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते मिळालं आणि पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या उपस्थितीत आणि ते सगळं दृश्य पाहून आई जरा थोडीशी भांबावून गेली आणि त्या लोकांना असं वाटलं की कोणतरी बालकलाकार म्हणून येतोय तर 10-12 वर्षाचा असेल, पण मी 5 वर्षाचा म्हणजे होतो आणि मी ते माझ्या आईनी मला शेरवानी आणि सुभेदार वगैरे अशी शिवली होती त्याच्या त्या दिवसाकरता आणि मोजडी वगैरे घालून मी असा स्टेजवरती गेलो तर सर्वजण चकित झाले की हे एवढा छोटा कसा आला हा. आणि मग ते जे पारितोषिक होत ते राधाकृष्णनजींनी मला दिलं, मी नमस्कार केला त्यांना आणि परत वळलो. पण मला हे सांगण्यात आलं होतं, कारण काय असतं नॅशनल अवॉर्ड जेव्हा असतात तेव्हा एक दिवस आधी त्याची रिहर्सल होते सर्वांना बोलवून, म्हणजे अर्थात मान्यवर तिथे नसतात पण सगळे अवॉर्डीज जे असतात त्यांना बोलवून त्यांची रिहर्सल केली जाते, कारण कुठलीही गफलत व्हायला नको त्या दिवशी. तर त्यामुळे मला सांगितलं होतं की एवढंच करायचं आणि निघून यायचं, फक्त सीटवरती जाऊन बसायचं आपल्या आई. तर तेवढं करून मी जात असताना मला एक आवाज ऐकू आला की सुनो असं म्हणून मी थांबलो, बघितलं तर पंडितजी होते त्यांना इधराव असं म्हणा. मग मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं प्रोटोकॉल तोडून आणि स्वतःच्या जॅकेटचं गुलाबाचं फूल काढून माझ्या शेरवानीला लावलं आणि म्हणाले जा बेटा बहुत बड़े बनवले असं म्हणून मी जेव्हा आलो परत आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि आईनी तेव्हा ते बघून बरं मी आश्चर्यचकित झालो की अरे तू रडतेस का, सगळं चांगलंच झालंय मला बरे विभक मिळालं काहीतरी, तर तू रडतेस कशाला. मला ते आनंद अश्रू होते ते मला ते कळलं नाही तेव्हा. पण तेव्हा आईनी ठरवलं की नाही आता मला ह्याला एका चित्रपटासाठीच फक्त ठेवून उपयोगच नाही, त्याला तिला कुठेतरी असं वाटलं की हा याच करता जन्माला आलेला आहे किंवा ह्यांनी जन्म याच क्षेत्रात राहण्याकरता म्हणून काहीतरी करण्याकरता म्हणून घेतलेला आहे. तर त्यावेळेला आईनी ठरवलं की नाही यांनी पुढे सुद्धा काम करू दे असं म्हणून खऱ्या अर्थानं माझा प्रवास सुरू झाला. खूप छान सर. ऍक्च्युली अभिनयाने तुमची सुरुवात झाली पण अवघ्या 7व्या वर्षी तुम्ही असं ठरवलं की तुम्हाला दिग्दर्शक व्हायचं आहे, तर त्यामागे कोणती प्रेरणा होती सर? अर्थात मी या म्हणजे हा माझा मार्ग एकलाचं चित्रीकरण सुरू असताना तिसऱ्या दिवशीच मला असं वाटलं होतं की मी आता इथला आहे, म्हणजे मला तीन दिवस लागले मला थोडस काय म्हणतात त्याला रिअलायझेशन होण्याकरता किंवा ते तिथे ऍडजस्ट होण्याकरता, कारण सर्वच नवीन होतं, म्हणजे ते ऍटमॉस्फिअर ते सगळं वातावरण सगळंच नवीन होतं, तर त्या वातावरणाशी ऍडजस्ट व्हायला मला 3 दिवस लागले. पण तिसऱ्या दिवशी मला हे कळून चुकलं की आय एम हिअर टू स्टे अँड आय बिलॉंग टू दिस प्लेस असं मला वाटलं तिसऱ्या दिवशी. आणि त्यानंतर त्याच ऍटमॉस्फिअर मध्ये मी सतत होतो, अनेक चित्रपटातून मी कामं केली, पण मला कुठेतरी राजाभाऊ परांजपेंच्या पर्सनॅलिटीशी मी डेफिनेटली फॅन्टसाईज केलं असेल आणि ती पर्सनॅलिटी जी होती ऍक्टर डिरेक्टरची त्यांनी मला डेफिनेटली प्रभावित केलं, त्यामुळे बॅक ऑफ द माइंड मध्ये ते होतच. माझ्या वडिलांचं पण स्वप्न होतं की त्यांना मला राज कपूर सारखं बघायचं होतं. राज कपूर सारखं बघायचं होतं म्हणजे काय, एक तर ते राज कपूरचे खूप मोठे फॅन राजजी आमचे, त्यांना मी तेव्हा भेटलो पण नव्हतो, नंतर आमची ओळख झाली चांगली, पण माझ्या वडिलांना वाटायचं हा माझ्या सचिननी राज कपूर बनावा. राज कपूर बनावा म्हणजे काय, प्रोड्युसर डायरेक्टर ऍक्टर. आणि
त्यांचं ते स्वप्न खरं झालं, म्हणजे ते कुठेतरी नियतीने लिहून ठेवलेलंही होत. पण मला दिग्दर्शक बनण्याची म्हणजे मी ठरवलं तर होतच की मला काहीतरी ऍक्टिंगच्या बाहेर निघून सुद्धा काहीतरी करायचं आहे. पण मी जेव्हा कागज के फूल नावाचा चित्रपट पाहिला, माझ्या पुस्तकात त्याचं हे वर्णन आहे कि मी कसं काय तो चित्रपट पाहिला आणि मग माझ्या वडिलांनी मला म्हणजे मी लागोपाठ तीनदा तो चित्रपट पाहिला, तिसऱ्यांदा वडिलांबरोबर पाहिला आणि वडिलांनी मला विचारलं की तू लागोपाठ तीन वेळेला हा चित्रपट पाहिला आहेस, त्याचं कारण म्हणजे काय, मला इतका आवडला तुला, म्हटलं हो मला खूप आवडला पण मी एक ठरवलंय. काय तुम्ही म्हणाल काय ठरवलंय, म्हणलं मला दिग्दर्शक पाहिजे. ते म्हणाले की एका दिग्दर्शकाची शोकांतिका बघून तुला दिग्दर्शक बनावंसं का वाटतंय. मी म्हटलं ही शोकांतिका या चित्रपटातल्या दिग्दर्शकाची आहे, चित्रपटाच्या दिग्दर्शकाची नाही. तर अर्थात ते त्या वयाचे शब्द वेगळे असतील पण थॉट हाच होता. आणि त्यांनी म्हटलं ओके ठीक आहे, आता तू लहान आहेस थोडासा मोठा हो. मी म्हटलं मला माहिती आहे की मी एवढ्या लहान वयात मी दिग्दर्शक नाही बनवू शकणार, पण मी माझे कान आणि डोळे तेवढे नक्कीच ठेवू शकतो. ते म्हणाले हो अजून तुला मोठमोठ्या लोकांबरोबर काम करायचंय, ते काम करत असताना तुला भरपूर शिकताही येईल. आणि तसंच झालं, अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर मी काम केली, अनेक दिग्गज कलावंतांबरोबर मी काम केली, तर त्यांच्याकडनं भरपूर काही मिळालं मला आणि त्यांनी भरभरून दिलं. कारण त्या काळच्या लोकांची जी वृत्ती होती ना ती देण्याची होती. आता काही लोकांना, सर्व लोकांना नाही पण काही लोकांना असं वाटतं की दिल्याने कमी होईल की काय. हा पण तसं नसतं, दिल्याने उलट वाढतं. तर तशा प्रकारे मी ते ठरवलं की मला दिग्दर्शक बनायचं आणि वयाच्या 24 आय वॉज 24 वेन आय बिकेम अ डायरेक्टर. 24 वर्षाचा होतो मी तेव्हा मी दिग्दर्शक. आणि सेम वॉज म्हणजे कोइन्सिडेंटली सेम थिंग वॉज विथ राजजी ऑल्सो. म्हणजे राज कपूर जेव्हा दिग्दर्शक झाले, पहिला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला, तेव्हा ते सुद्धा 24 वर्षांचेच होते. आणि हा निव्वळ योगायोग आहे. आणि राजजींकडनं भरपूर काही शिकायला मिळालं मला, म्हणजे त्यांचे चित्रपट पाहून, अर्थात त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी कधी काम नाही केलं पण त्यांचे चित्रपट पाहून भरपूर काही शिकायला मिळालं. तर तुम्ही 60 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बालिका वधू, गीत गाता चलत, क्योंके झरोके से, नदिया के पार अशा विविध चित्रपटातून मुख्य नायकाची भूमिका केली. तर बालकलाकार ते मुख्य नायक हा प्रवास कसा होता सर? ते मी कधी झालो नायक मला स्वतःलाच कळलं. कारण काय ना की बालकलाकार म्हणून सुद्धा मी मध्यवर्ती भूमिकांमध्ये भरपूर काम केलं. म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात सुद्धा माझा मार्गेकला जी होती ती जी कथा होती ती या लहान मुलाची कथा होती. आणि तो माणूस, तो शंकर नावाचा जो मेकॅनिक आहे, या दोघांची ती कथा होती. म्हणजे बालकलाकार म्हणून मी खूप कमी वेळेला कोणाचा तरी भाऊ किंवा कोणाचं तरी लहानपण असं केलं नाही, असं नाही केलंय मी, पण खूप जास्त ते नाही केलं. जास्त मी मध्यवर्ती भूमिकांमध्ये काम केलं बालकलाकार म्हणून सुद्धा. त्यामुळे गीत गाता चल किंवा बालिका बधू ही जेव्हा पिक्चर्स मला मिळाली तेव्हा माझ्या वयाला अनुसरूनच ती मिळाली. आणि त्यातला जो एक ऍडोलेसन्स होता जो त्यांना हवा होता तो त्यांनी कॅप्चर केला आणि म्युझिकल माझं इमेज झालं त्या दोन पिक्चर्समुळे. म्हणजे पर्टिक्युलरली गीत गाता चलची गाणी जी खूप पॉप्युलर झाली, राधा का भी श्याम बोतो मीरा का भी श्याम, किंवा ते जे रामायणातली
चौपाइया होती, मंगल भवन मंगलहारी, द्रभु सुदशरथ अजर बिहारी, तर ती गाणी तशा प्रकारे हिट झाली आणि माझं एक इमेज जे होतं ते म्युझिकल झालं आणि त्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब बसलं म्हणजे बालिका बधू मधलं बडे अच्छे लगते हे गाणं अजरामर गाणं माझ्या नशिबी आलं आणि पंचमदानी ते गाणं माझ्याकरता बनवलं. हे ही गोष्ट माझ्याकरता खूप मोठी आहे आणि ते गाणं मी जो जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी ते गाणं माझ्या आयुष्याशी जे आहे ते अगदी बिलगुन राहणार आहे असं मला वाटतं. सर तुम्ही नदिया के पार सारखा पण एक सुपरहिट चित्रपट केला आणि त्याच्यामध्ये ना भोजपुरी भाषेचा लहेजा आहे, म्हणजे अगदी तिकडची लोक आजही तुम्हाला त्यांच्यातलेच मानतात. म्हणजे तुम्ही जेव्हा युपीमध्ये गेला होता तेव्हा खूप फॅन क्लब तुम्हाला भेटायला आला होता, तर त्या भाषेची तयारी त्यावेळेस तुम्ही कशी केली होती? नाही मी काय केलं होतं, 5 दिवस मी आधी गेलो शूटिंगच्या, म्हटलं मला 5 दिवस आधी जायचं, मला जरा थोडस तिथे फिरायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, लोक कसे कपडे घालतात ते बघायचं आहे किंवा जे काही. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण नदिया के पारच्या काळापासूनच गावच्या लोकांनी धोतर वगैरे घालणं सोडून दिलं होत. हा म्हणजे ते पॅन्ट वरती आणि कुर्त्यावरती किंवा शर्ट वरती असे आले होते, पण आम्ही तो चित्रपट त्या गावचा दाखवायचा होता आम्हाला, त्यामुळे आम्हाला धोतर नेसावंच लागलं. कारण ते असतं, ते जरुरी असत की आपल्याला. आता बघा ना, आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप काळ झाला बायकांनी नऊवारी साड्या नेसणं बंद केलं. हो बरोबर, म्हणजे पूर्णपणे नऊवारी साडी नेसणं वेगळं आणि काय म्हणतात त्याला ढोपऱ्यापर्यंत नऊवारी साडी, जी शॉर्ट नऊवारी साडी असते, जे कामगार वर्ग वगैरे ज्या प्रकारे घालतात त्यांनी सुद्धा ते घालायचं बंद केलेलं आहे. ते सुद्धा आता ड्रेस वरती वगैरे आलेले आहेत मुली. पण आम्ही जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा आम्हाला तो एक फील देण्याकरता म्हणून त्यांना ती नऊवारी नेसावं, म्हणजे त्यांना सांगावं लागतं की नाही आपल्याला नऊवारीच पाहिजे, कारण त्याशिवाय लोकांना तो फील येणार नाही. म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला मध्ये सुप्रियाला पण तशाच प्रकारची नऊवारी, खरं म्हणजे शहरात काम करणारी, घरात काम करणारी मुलगी नऊवारीसाठी नेसून कधीच जात नाही. पण आम्हाला ते दृश्य जे आहे ते महत्वाचं असल्यामुळे आम्ही नदिया के पार मध्ये सुद्धा धोतर नेसलं. म्हटलं चला धोतर ठीक आहे, पण मग बाकीच्या गोष्टी काय काय करतात लोक. एकाच्या हातात मी ती लाल पिवळ्या धागे असे बांधलेले असं मी उजव्या हातात ते मी पाहिलं, तर त्यानं कोणाला तरी विचारलं म्हटलं हे काय आहे, तर त्यांनी सांगितलं आमची इकडची ती राखी आहे आणि राखीच्या दिवशी बहीण आम्हाला ती बांधते असे या धागे असे 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 गुंडाळते मनगटावरती आणि ती बांधते राखी आणि ती आम्ही काढत नाही, ती स्वतःहून जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही ती काढत नाही. तर मी म्हटलं की मग मला पण हातात ते मी लावून घेतो, म्हणजे पूर्ण पिक्चरमध्ये मी ते ठेवलं. मग गळ्यामध्ये एक तावीज होता, तर ते मी त्यांना म्हटलं की हे अशा प्रकारे तुम्ही का घालता, तर म्हणजे नाही आमचे काही असते, आमची आई काहीतरी आमच्याकरता नवस वगैरे करते किंवा काय करते, मग ते आमच्या गळ्यात ते हे करत. मग म्हटलं इथे कुठे मिळेल, मग ते आम्ही तिथे जाऊन विकत घेतलं आणि मग ते पण मी गळ्यात घातलं आणि मग तो लहेजा बोलण्याचा आणि कुठे थांबतात, कुठे एम्फसिस देतात, कुठे स्ट्रेस देतात, त्यांची बोलण्याची पद्धत, म्हणजे एक हेल कसा असतो त्यांचा, तर ते सगळं मी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न केला. आणि मग जसे जसे डायलॉग मला मिळत गेले तसे तसे मी त्याला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की ते भोजपुरी फिल्म आहे, पण ते भोजपुरी फिल्म नाही आहेत. तुम्ही करेक्ट बोललात मानसी, लहेजा त्याचा तिकडचा आहे, आहे हिंदी फिल्म, ती भाषा पण आम्ही हिंदीच वापरलेली आहे, पण त्याचा लहेजा जो आहे तो तिकडचा आहे. तर तो लहेजा वापरण्याकरता म्हणून जो काही अभ्यास मला करता आला तो मी केला. पण तुमचं म्हणणं बरोबर आहे, 80% लोक तिकडचे म्हणजे युपी बिहारचे मला अजूनही तिकडचंच समजतात, म्हणजे तिकडून इकडे कामाला आलेली माणसं ज्यांना जेव्हा कळतं की अच्छा हमारा चंदन यहां रहता है,
बोले हाँ वो यही क्या है ना महाराष्ट्र, नहीं नहीं वो तो हमारे यहाँ, वो जैसे हम यहाँ आए हैं वैसे वो यहाँ आया, असं अजूनही म्हणतात. पण ते मला जेव्हा विचारतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की नाही नाही आप सही कह रहे हैं, मैं वही का हूं. तर एका मराठी मुलाने मला विचारलं की तुम्ही असं खोटं का बोलता, मी म्हटलं मी काय खोटं बोलतो, नाही तुम्ही तो महाराष्ट्राचे आहात, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, आणि तरी तुम्ही त्याला म्हणाला की नाही नाही मैं तो वही का हूं. म्हटलं का मी वही का म्हटलं, मी त्याला मी युपीचा आहे किंवा मी बिहारचा आहे असं थोडंच म्हटलं. मला म्हणायचं होतं वही का म्हणजे इथला, तुमच्या इथला तुमच्या, हा त्याला मी फक्त मी वही का हूं असं म्हटलं. माझा उद्देश हृदयाशी होता, माझा उद्देश कुठल्याही प्रांताशी नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःला भारतीय समजतो, मी कुठे स्वतःला फक्त महाराष्ट्रीय समजतो. महाराष्ट्रात मी जन्म घेतला आणि मला महाराष्ट्र, महाराष्ट्र माझी जन्मभूमी आहे, महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे, महाराष्ट्राला मी भरपूर काही देऊ लागतो यात वाद नाही. पण मला हे नक्कीच विसरायचं नाही आहे की मी विसरून चालणार नाही कोणीही फॉर दॅट मॅटर, की आपण पहिले भारतीय आहोत मग आपण जे काही आहोत ते. सर तुम्ही अभिनयाच्या बाबतीत किती बारकाईने लक्ष देता आणि अर्थात या पलीकडचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बऱ्याच बारकाईने लक्ष देऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकलात. जसं शोले मध्ये तुम्ही केवळ अभिनय नाही केलात तर सेकंड युनिट मध्ये सुद्धा काम केलं. तर मला काम केलं म्हणजे काय, मला त्यांनी घेतलं, माझं म्हणजे काय माझं सुदैव म्हणू शकतो मी की रमेशजीने मला बोलवून सांगितलं की बाबा तू कर, आणि ते मी हौशीने केलं कारण माझं वय काय होतं तेव्हा 17 इयर्स होत, तर त्यामुळे ती हौस आजही आपल्याकडे जी मुलं ऐकतायत किंवा आता जे आपल्या या जी काही मुलाखत जी आपली आता व्हर्च्युअल मुलाखत जी चालू आहे ती पण ऐकणारी लहान लहान मुलं जी आहेत त्यांना आपल्याला लहान समजून चालणार नाही. हा कारण आता म्हणजे पर्टिक्युलरली मी तरी, तुम्ही नाही पण मी तरी अशा स्टेज मध्ये आहे की आता मला या वयाच्या मुलांकडनं शिकायचं म्हणजे मी त्यांना शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडनं शिकणं मला जास्त आवडेल. कारण त्या या या हे जेन झीची मुलं आहेत सगळी, म्हणजे 95 नंतर जन्माला आलेली जेन झी, ज्याला आपण जनरेशन झी असं म्हणतो, तशी ही मुलं आहेत. आणि त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या त्यांची जगण्याची पद्धत, त्यांची कारण ते खूप जास्त टेक्नॉलॉजीला जे आहे त्या त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिकलेली आणि वाढलेली मुलं आहेत. तुम्ही ज्या वातावरणात वाढता ते वातावरण तुम्हाला चुकीचं आहे असं म्हणून चालणार नाही. तुम्ही जरी त्या वातावरणात वाढलेले नसाल तरी तुम्हाला जी मुलं त्या वातावरणात वाढलेली आहेत आणि त्यांना ज्या गोष्टींची सवय आहे किंवा त्यांचं कम्युनिकेशन जे आहे ते त्या पद्धतीचं आहे त्याला तोडण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे असताना कधी कधी एक मुलगा असतो जो डावखुरा असतो पण आई वडील त्याला मारून मारून त्याला उजव्या हाताने लिहायला सांगतात किंवा त्याच्यावरती हे ते इम्पोज करतात, विच इज नॉट अ गुड थिंग. जर तो डावखुरा असेल तर त्याला डावखुरा राहून द्यायचं. तसंच या मुलांचं हे जेन झीची जी मुलं आहेत ती 95 नंतरची, त्यांना जर मोबाईल वरती सतत असणं किंवा कम्प्युटर वरती सतत असणं ह्याच्यावरती तुम्ही जे कॉमेंट करत राहता ना ते चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्या, त्यांच्या आणि त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. कारण आपण नाही, आपल्याला त्या गोष्टी तेवढ्या नाही कळत जेवढ्या त्यांना कळतात. याच एक उदाहरण म्हणजे माझी मुलगी माझ्या घरी आहे तर तिच्याकडनं मला भरपूर काही शिकायला मिळतं आणि ते शिकण्यासाठी जेव्हा मी शिकत असतो तेव्हा त्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही आणि मी तो का वाटून घ्यावा.
मलाच काहीतरी मिळतंय ना, तर मग ते तुमच्या नॉलेजमध्ये जर भर पडत असेल तर ती त्याच्यासाठी तुम्ही अरे हा लहान आहे हा काय मला शिकवणार वगैरे असं डोक्यात ठेवू नका असं मला तरी वाटतं. म्हणजे आय मे बी म्हणजे काही लोकांना मी चुकीचा वाटत असेल कदाचित, बट मला असं वाटतं आणि मी असा जगतो. सर तुमची हिंदी मी का हे का म्हटलं, आय एम व्हेरी सॉरी मानसी मी मध्ये थांबतोय, मी का हे म्हटलं की मी का या विषयावर का आलो, कारण शोले मध्ये मला जेव्हा ही जबाबदारी दिली सेकंड युनिटची रमेशजी तेव्हा त्यांनी सुद्धा मला लहान नाही समजलं, माझ्यावर विश्वास टाकला त्याने. ही ट्रस्टेड मी, ही डिड नॉट ट्रीट मी ऍज अ चाइल्ड. म्हणून मला असं वाटतं की आपल्या मोठ्यांकडनं सुद्धा आपण जे शिकलो आहोत त्याची म्हणजे आपण फक्त प्रीच करून उपयोगाचं नाही ते प्रॅक्टिस पण केलं पाहिजे. तर त्यामुळे मी म्हणेन, त्यामुळे हा विषय माझ्या डोक्यात आला की आपल्याला लहानांना लहान नाही समजलं पाहिजे. सर मराठी चित्रपट सृष्टीत पण तुमची प्रदीर्घ कारकीर्द आहे आणि आम्ही अगदी लहानपणापासून तुमचे चित्रपट पाहत मोठे झालो आणि कालच अशी ही बनवा बनवी या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली आणि या चित्रपटाची अनेक आवर्तन आम्ही सातत्याने करत असतो. तर काल आणि आज बरेच मीम पोस्ट त्यानिमित्ताने व्हॉट्सअप आणि इन्स्टा फेसबुकवर व्हायरल होतात. तर एक पोस्ट सहज वाचली, त्याच्यात असं आहे की आज दूध पिऊन पोटदुखी थांबण्याला मानेंच्या हलकटपणाला 70 रुपये वारल्याला बिडी प्यायचे डोहाळे लागल्याला लिंबू कलरच्या साडीला 33 वर्ष पूर्ण झाली. सर कसा होता हा अनुभव? अरे अप्रतिम अनुभव होता. म्हणजे हे बघा, परत मी सांगेन ना की नियतीनी जे काय लिहून ठेवलेलं असतं ते होतं आणि बनवा बनवी हा चित्रपट म्हणजे अशीही बनवा बनवी हा चित्रपट बनत नाही, हा चित्रपट घडतो आणि ती वेळ बरोबर असली पाहिजे होती तशी झाली. मग कलावंत त्याच्यात जे साजेसे हवे होते ते आले मिळाले. लेखक मी आवर्जून उल्लेख करीन, वसंत सबनीस. काही काही लोकांना असं वाटतं की वसंत सबनीस म्हणजे माझे सासरे म्हणजे सुप्रियाचे वडील वगैरे, तसं काही नाहीये, ते फक्त आडनाव बंधू आहेत, बाकी त्यांचा तसा काही त्यांचं नातं नाही. पण वसंत सबनीस त्यांचं योगदान म्हणजे सुरेख योगदान. मग मी अजून एक नाव घेईन ते म्हणजे अरुण पौडवाल, त्यांचं संगीत हृदयी वसंत फुलताना हे गाणं आजही जेव्हा जेव्हा कुठेही लागतं तेव्हा लोक अर्थात ज्यांना हे गाणं माहिती आहे ती मंडळी नाचायला लागते. आणि शांताराम नांदगावकर गीतकार. मी का यांचा उल्लेख करतोय की सहजासहजी आपण जेव्हा बनवा बनवीचा उल्लेख करतो ना तेव्हा ह्या लोकांचा उल्लेख होत नाही. त्यांना हा त्यांना अशोक आठवतो, लक्षा आठवतो, सुधीर जोशी आठवतो, कारण ही प्रामुख्यानं त्यांनी ते काम जे केलं होतं ना. सुशांत आठवतो. तसं पाहायला गेलं तर मुलींमध्ये सर्वात चांगला रोल अश्विनीला होता या चित्रपटात आणि तीही आठवते. पण जे जे दिसले नाहीत स्क्रीनवरती पडद्यावरती त्यांची नावं पटकन लोकांच्या डोक्यात येत नाही म्हणून मी आवर्जून ती नावं घेतली. आणि वी शांताराम प्रोडक्शनचा हा चित्रपट होता तर वी शांताराम हे खूप मोठं नाव म्हणजे आमच्याकरता दैवत. आणि अशा मोठ्या माणसाच्या प्रोडक्शनमध्ये दिग्दर्शनाला संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या वडिलांनी तिथे खूप स्ट्रगल केलं होतं ऍज अ रायटर पण त्यांना काहीही तिथे काम मिळालं नाही. मी लहान होतो तेव्हा तेव्हा ते फाईल वगैरे घेऊन राजकमल स्टुडिओला अण्णांना भेटायला जायचे आणि ते घरी परत येऊन सांगायचे की त्यांनी ते भेटले अण्णा पण त्यांनी काही ऐकलं नाही गोष्ट, त्यांना सध्या काही गरज नाही आहे असं ते म्हणाले. असं अनेक वेळेला झालं. पण मी मला जेव्हा हा चित्रपट मिळाला दिग्दर्शक म्हणून तेव्हा माझे वडील नव्हते. वी हॅड लॉस्ट हिम इन 83 आणि हा चित्रपट 88 आहे. तर मी फक्त बरती बघून सांगायचो त्यांना की पप्पा तुमचं स्ट्रगल जे होतं ते नाही सक्सेसफुल झालं,
इथे राजकमलला. पण मी आता चित्रपट दिग्दर्शित करतो आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की हा चित्रपट मी चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि कर्मधर्म संयोगाने तसं झालं, ती भट्टी जमली आणि तो चित्रपट आज 33 वर्ष झाली तरी सुद्धा लोकांच्या स्मरणात आहे. आणि त्याकरता मी परमेश्वराचा आणि परमेश्वरानंतर माझ्या प्रेक्षकांचा आभार. सर, या चित्रपटातलं कुणीतरी येणार येणार हे जे गाणं आहे ते आजही खूप जास्त प्रसिद्ध आहे, तर ते गाणं रेकॉर्ड करताना काही गमती जमती आहेत तर त्या तुम्ही आम्हाला सांगा. नाही, गमती जमती तशा नाही, ते पूर्ण पिक्चर बनवूनच गमती जमतीचा विषय होता. कुणीतरी येणार येणार ग हे जे डोहाळ जेवणाचं गाणं होतं, मी जेव्हा चित्रपट बनवायचा ठरवला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त 2 दृश्य होती. एक तर अर्थातच कास्टिंग, की अशोक लक्षाची पेअर नवरा बायको ही इटसेल्फ, म्हणजे लक्षाला बाई बनून समोर आणणं ही कल्पनाच इतकी हास्यास्पद आहे. पॉझिटिव्हली म्हणतोय मी हास्यास्पद, युजली हास्यास्पद गोष्ट नेहमी निगेटिव्हली म्हटली जाते, मी पॉझिटिव्हली म्हणतोय. आणि म्हणजे हास्य निर्माण करणारी. आणि त्यानंतर मी आणि सुशांत, आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी बायका बनणं, म्हणजे एक सुंदर दिसणारी बाई आणि एक बाई अशी असू शकते याच्या म्हणजे ज्याला कुठल्याही अँगलनी आपण बाई म्हणू शकत नाही असा लक्षात, तर त्यामुळे ते कॉम्बिनेशनच इतकं भन्नाट झालं आणि लक्षाने अप्रतिम काम केलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स त्याचा जर कुठला असेल तर तो अशी बनवा बनवी. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की लक्षाला या चित्रपटाकरता त्या अभिनयाकरता पारितोषिक नाही मिळालं जे त्याला मिळालं पाहिजे होत, जे त्यांनी डिझर्व केलं. त्याला इतर त्याच्या कामांकरता पारितोषिक मिळाली असतील आणि मिळालेली आहेतही, त्याच्यातही त्यांनी चांगलंच काम केलं असेल, पण मनवा बनवी मधलं त्याचं काम माझ्या दृष्टीने त्याच्या आयुष्यातलं बेस्ट काम. बरोबर. आणि त्यासाठी दोन दृश्य जे मी म्हणत होतो ते जेव्हा पिक्चर बनवायचं ठरलं तेव्हा कास्टिंग ही माझ्या डोक्यात आली होती. आणि 2 दृश्य, एक तर अशोक सरावच्या डोक्यात यांना बायका बनवण्याचं जे येतं ते बालगंधर्वांना बघून झालं पाहिजे, आलं पाहिजे डोक्यात. कुठल्याही अशा इतर कुठल्याही गोष्टींमुळे त्याच्या डोक्यात ही कल्पना आली नाही पाहिजे. आणि त्यावर्षी दॅट वॉज अ बालगंधर्वांचं सेंटेनरी वर्ष होत, 1988, कळलं तुम्हाला? तर त्यामुळे म्हटलं की हा योग असा जुळून आला तर खूप चांगलं वाटेल लोकांना. आणि बालगंधर्व नाट्य मंदिर मध्ये पुण्याला जाऊन आपण तो सीन शूट करूया. ते 2 पोर्ट्रेट्स आहेत अजूनही आहेत बालगंधर्वांचे. एका वेळेला ते असे पूर्ण शेरवानी घालून असे उभे आहेत फेटा वगैरे बांधून, आणि दुसऱ्या बाजूला स्त्री वेशात उभे आहेत. आणि त्या दोघांचं हे करून, आणि पु ल देशपांडे एकेकाळी बालगंधर्व नाट्य मंदिर हॅन्डल करायचं पुण्यात. आणि एक गव्हर्नमेंटचा कोणतरी माणूस आला आणि ते त्यांनी काय पुलांना ओळखलं नाही, पण त्यांनी काही 4-5-6 माणसांना जे अमराठी होते त्यांना बालगंधर्व नाट्य मंदिर दाखवण्याकरता म्हणून तो घेऊन आला माणूस, आणि त्यांच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागला की कमन दिस इज द हॉल, दिस इज दिस, दिस इज दॅट, अँड दीज आर द 2 फेमस पोर्ट्रेट्स, अँड दिस इज मिस्टर बालगंधर्व अँड दिस इज मिसेस बालगंधर्व, असं त्यांनी म्हटलं पुलंच्या समोर. आणि पुलं गप्प होते आणि हे आम्हाला कळलं, कारण पुलंची कधी कधी भेट माझी होत राहायची. तर पुलांनी काही काही गमतीशीर गोष्टी सांगताना ही पण एक गोष्ट मला सांगितली होती, त्याचा उपयोग मी या त्या चित्रपटाच्या सीन मध्ये करून घेतला. कारण तो जो सुशांतनी जी कॅरेक्टर केली, म्हणजे अशोकच्या धाकट्या भावाने, तो डॉक्टर की शिकणारा मुलगा आणि मुंबईच्या महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा मुलगा, त्याला काय माहिती असेल बालगंधर्वांबद्दल किंवा
नाही तो विचारतो हे कोण, तर म्हणाले हे प्रख्यात आमचे नट बालगंधर्व. ओ, आणि म्हणतो हा या मिसेस बालगंधर्व. आणि सगळ्यात म्हणतात ए बाबा गप्प बस, कोणी बोलू नको, मारतील लोक बाहेरचे. आणि मग ते म्हणतात की स्त्री स्त्री वेशात अभिनय करणारा या यांच्यापेक्षा मोठा कलावंत झाला नाही मग दुनियेत. आणि त्याच्यावरनं अशोकला ती कल्पना येते आणि तो माझ्याकडे बघतो. आणि काही काही लोकांना तर असं वाटलं माझ्यात आणि बालगंधर्वांमध्ये अर्थात तसं काहीही साम्य नाही आणि बरोबरही नाही होऊ शकत, पण त्यांना थोडस काहीतरी असं वाटलं की बाबा हा हा काहीतरी बालगंधर्वांसारखा दिसतो किंवा आहे की काय असा फील त्यांना काही लोकांना आला. आणि एका फंक्शन मध्ये मी गेलो असताना एका म्हाताऱ्या बाईने बाई तिच्या बरोबर तिची नात आली होती आणि त्यांनी तो कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याकडे त्या आल्या आणि त्यांनी सांगितलं की अरे सचिन मी ना हिला घेऊन आली, ही माझी नात, ही मी हिला घेऊन आले बरोबर कारण मला तुला हिला भेटवायचं होतं. काय ना हिने बालगंधर्वांना कधी बघितलं नाही आणि जे ते ऐकल्यानंतर माझ्या अजूनही आता पण असा शहरा आला अंगाला की आपण स्वतःला काहीच समजत नाही. आपण स्वतःला समजतो की ठीक आहे आपण काहीतरी आहोत, आपण इतकी वर्ष काम करतो, चला हे पण काम करतोय ते पण, पण लोकांच्या नजरेत आपण काहीतरी वेगळे असतो. आणि त्याबद्दल खरंच म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलायला की ज्या प्रकारे लोकांनी प्रेम दिलं, ज्या प्रकारे आशीर्वाद दिला, अजूनही 33 वर्षांनंतर सुद्धा काल ज्या प्रकारे मला मेसेजेस आले, ज्या प्रकारे माझ्या इन्स्टावरती किंवा माझ्या फेसबुकवरती ज्या प्रकारे माझ्याच नाही तर स्वप्नील जोशींनी मला फोन केला की सर मी टाकलं फक्त बनवा बनवी 33 वर्ष म्हणून आणि माझ्या इन्स्टावरती लोकांनी पाऊस पाडला शुभेच्छांचा. येलो अजून कोण काल मी बघली कोणाचं तरी माईक म्यूट आहे प्लीज आपले माईक कंटिन्यू करा. नाही ते डॉक्टरांच्या हातात पण आहे ना, ते पण म्यूट करू शकतात. एनिवे तर तशा प्रकारे म्हणजे अजूनही त्या चित्रपटाला एकानी मला मेसेज असा पाठवला, मी हल्लोच तो मेसेज, त्यांनी तो असाच त्याला मनापासून वाटलं म्हणून त्यांनी सहजरित्या त्यांनी मला तो मेसेज केला इन्स्टावरती माझ्या की दिस फिल्म विल कीप मी हॅपी टिल माय लास्ट ब्रेथ असं त्यांनी लिहिलं. आता ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, म्हणजे त्यांनी सहजरित्या जरी त्यांनी ते लिहिलं असलं तरी सुद्धा त्यांनी ते मनापासून लिहिलं आणि ती इतकी मोठी गोष्ट लिहिली की ज्याच्यानी माझ्या डोळ्यात पाणी आलं ते वाचून की लोकांकरता हा फक्त एक चित्रपट नाहीये, लोकांकरता ही फक्त एक करमणूक नाहीये, लोकांकरता आपलं दुःख विसरण्याचं एक साधन आहे किंवा एक विसरण्याचं औषध आहे असं आपण म्हणू शकतो. आजही किती मुलं मी मला म्हणजे आज म्हणत नाही, मी काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एक्झामिनेशन असताना सतत अभ्यास सतत अभ्यास सतत अभ्यास आणि कुठेतरी अनवाइंडिंग साठी एक काहीतरी एक 1.5 तास पाहिजे असतो, त्यांनी तुम्ही अनवाइंड होतात तेव्हा व्हिडिओ कॅसेट लावून अशी बनवा बनवी लोकांनी मुलांनी पाहिलेलं आहे आणि काही नंतर काही मुलांनी नवरा माझा नवसाचा सुद्धा पाहिले अनवाइंडिंग साठी. तर हे अनवाइंडिंग जे आहे ना ते सर्वात महत्वाचं. मी माझ्या मी जे चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला ते त्याचा उपयोग लोकांनी अनवाइंडिंग साठी लोकांनी विसरावं, स्वतःचं नाव सुद्धा विसरावं, ते 2.5-3 तास असा प्रयत्न केला. काही वेळेला तो प्रयत्न यशस्वी झाला, काही वेळेला नाही झाला, पण ह्याचा अर्थ आपण प्रयत्न थांबवायचा असं नाही, आपण प्रयत्न करत राहायचा आणि तो मोस्ट ऑफ द टाइम्स
लोकांना जो आहे त्यांच्या पसंतीस पडलेला आहे. खरंय सर, तुमच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे खरंच खूप चाहता वर्ग आहे, पण तसं तुमच्या गाण्यांचा देखील चाहता वर्ग आहे. स्टार या रॉकस्टार या तुमच्या रियालिटी शो मध्ये तुम्ही लादा चुनरी में दास हे गाणं गायलं आणि आशाताई असं म्हणाल्या की तुम्ही ऍक्टर झाला नसता तर तुम्ही गायक नक्कीच झाला असतात. आणि हे खरंच आहे सर, तुम्ही खूप प्रसिद्ध गाणी दिली, तर तुमच्या गाण्यांची सुरुवात केव्हापासून झाली सर? माझं पहिलं गाणं मी माईक वरती जे गायलं ते घी नवरी असले, म्हणजे अनिल अरुण या दोघांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं आणि पहिलं गाणं मी माईक वरती गायलं ही नवरी असली. आणि दुसरं गाणं मी गायलेलं आला जयराम आला. ही दोन गाणी माझ्या आयुष्यातली पहिली गाणी ज्याच्यामुळे मला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स माझ्यात निर्माण झाला. आणि त्यानंतर दुसऱ्याच पिक्चरमध्ये चोरीचं मामला हे गाणं सुपर डुपर हिट झालं आणि तेव्हापासून एका प्रकारचं शिक्कामोर्तब झालं माझ्यावरती की हा ऍक्टर पण आहे आणि हा सिंगर पण आहे. पण अर्थात ऍक्टिंगची करिअर खूप जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे ती जास्त ओव्हरपॉवरिंग होती माझ्या सिंगरवरती, त्यामुळे मी नंबर ऑफ सॉंग्स तसे पाहायला गेले तर खूप जास्त नाही गेले. मी आय मस्ट हॅव सांग अराउंड 200 सॉंग्स ऍज अ सिंगर. पण सिंगर करता ती तो नंबर खूप मोठा नंबर नाही आहे तसं पाहायला गेलं तर. पण लोकांनी मला कन्सिडर नाही केलं ऍज अ सिंगर, पर्टिक्युलरली म्युझिक डायरेक्टर्सनी. त्यांना पर्टिक्युलर साच्यातलेच सिंगर्स जे होते तेच, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर अवधूत गुप्ते हा माझा शिष्य आहे दिग्दर्शनात, पण तो अतिशय चांगला संगीतकार सुद्धा आहे. मी त्याला वन ऑफ द बेस्ट म्युझिक डायरेक्टर्स आत्ताच्या काळातला असं मानतो. पण त्यांनी सुद्धा मला ऍज अ सिंगर कधी बोलवलं नाही की सचिनजी तुम्ही या आणि तुम्ही माझ्याकरता एक गाणं गा, असं त्यांनी कधी म्हटलं नाही. अर्थात तो प्रत्येकाचा चॉईस असतो की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं. पण तुम्ही एक गायक म्हणून माझा उल्लेख केला त्याबद्दल मला सांगावंसं वाटलं म्हणून मी हे सांगतो. बाकी काय सर, 2005 वर्ष आणि तुम्ही नटबलिये सारख्या रियालिटी शोज मध्ये अंतिम विजेती जोडी ठरला, तर तो अनुभव खूप वेगळा होता, म्हणजे कसा वाटला त्या? 2005 माझ्या करता अतिशय सुखद असं वर्ष होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण 2005 ची सुरुवात 21 जानेवारी नवरा माझा नवसाचा रिलीज आणि 15 डिसेंबर नच बलिये विनर. अरे वा, म्हणजे जानेवारी आणि डिसेंबर असं होत. आणि त्यात नवरा माझा नवसाचा करत असताना एक गाणं होतं चला ना चला ना चला ना गडे म्हणून एक गाणं होत त्याच्यात. तर त्याच्या ते गाणं पिक्चराइज होत असताना मी एक आवर्जून ठरवलं होतं की आम्ही नाचायचं नाही मी आणि सुप्रिया. तर मला विचारण्यात आलं की का नाही नाचायचं, म्हटलं नाही आमचं वय आता असं आहे की याच्यामध्ये आम्ही जर नाचलो तर कदाचित लोकांना असं वाटेल की या वयात काय नाचतंय, यु नो. त्यामुळे आपण डान्स ही गोष्ट टाळूया, आपण ऍक्शन वरती ते गाणं सगळं पिक्चराइज करूया. म्हणजे मी पळतोय ती मागे आहे, ते सिच्युएशन पण तशी होती ना की मी अवॉइड करण्याचा प्रयत्न करतोय आणि ती मागे लागलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ते ऍक्शन वरती गाणं सगळं पिक्चराइज करूया. तर ठीक आहे म्हणाले, मग तसा आम्ही केलं आणि आम्ही डान्स अवॉइड केलं. पिक्चर रिलीज झालं, पिक्चर सुपरहिट झालं, सगळं झालं आणि जून मध्ये आम्ही गेलो गोव्याला. आम्हाला लघुरुद्र आमचं कुलदैवत मंगेशी, तर तिथे लघुरुद्राचा आम्हाला नंबर मिळाला 8 वर्षांनंतर आणि तो 2005 जूनलाच मिळाला. तर आम्ही 2005 जूनला आम्ही दोघं मी आणि सुप्रिया आम्ही तिथे गेलो. तिथे जवळच्या हॉटेलमध्ये राहिलो आणि 3 दिवस सलग आम्ही तो महारुद्र केला. तिसऱ्या दिवशी महारुद्र संपून आम्ही हॉटेलला परत आलो आणि संध्याकाळी माझा फोन वाजला आणि तो फोन स्टार प्लस कडनं होता आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्हाला भेटायचंय दोघांना. मी म्हटलं काय, म्हणजे कशासाठी भेटायचं काय आहे? अर्थात त्या आधीचे आमचे स्टार प्लस बरोबरचे संबंध खूपच चांगले होते, कारण
तू तू मैं नावाची सिरियल मी स्टार प्लस साठीच केली होती आणि सुप्रियाने त्याच्यात भूमिकाही केली होती. तर त्यामुळे आमची आमचा परिचय होता त्यांच्याबरोबर. म्हटलं काय कुठल्या संदर्भात, नाही नाही तुम्ही आलात की मग आपण भेटून आपण बोलू. त्यांना कळलं की आम्ही गोव्याला होतो तर ते काय ते सांगायला तयार नव्हते. तर मी सुप्रियाला सांगितलं म्हटलं बाबा हे असं असं म्हणतायत, आपण गेल्यानंतर त्यांना जूनच्या एंड पर्यंत आपण त्यांना भेटूया. तर ती काहीतरी विचार करायला लागली. म्हटलं काय विचार करतेस? तर सुप्रिया म्हणाली की आत्ता आपण लघुरुद्र संपून आलेलो आहोत आणि आपल्याला जर हा फोन असा आला असेल तर आपल्याला जे काय ते असेल ते केलं पाहिजे, कारण हा मंगेशाचा प्रसाद आहे असं मला कुठेतरी वाटतंय. आणि म्हटलं ठीक आहे, म्हणजे तुझे म्हणतेस तसं आपण आधी बघूया तर खरं काय आहे ते. मग आम्ही मुंबईला गेलो, भेट घेतली आणि एवढे दिवस द्यायचे कमिटमेंट टिल डिसेंबर द्यायची. माझा नवरा माझा नवसाचाच कन्नड वर्जन बनायचा होता आणि ते सगळे माझ्या मागे लागले होते की मीच तो दिग्दर्शित करावा. मी त्यांना म्हणत होतो की तुम्ही राईट्स घ्या आणि बनवा, कारण कन्नड मला काही भाषा येत नाही, त्यामुळे मी दिग्दर्शित करण्यापेक्षा तुमचाच कोणतरी दिग्दर्शक तुम्ही घेतलात तर ते जास्त बरं होईल. तर त्यांनी नाही हट्ट धरला की नाही तुम्हीच दिग्दर्शित केलं पाहिजे आणि ते ऑक्टोबरला पिक्चर सुरू करायचं होतं. आणि ह्या लोकांनी बॉम्ब टाकला की असं असं आहे आणि डिसेंबर पर्यंतची तुमची कमिटमेंट पाहिजे. मी म्हटलं अरे आम्ही जर सपोज लवकर गेलो तरी, म्हटलं नाही तरी सुद्धा तुम्हाला फाईन फिनाले मध्ये तर यावंच लागणार जरी तुम्ही आधी गेलात तरी. मी म्हटलं मला एक 7 दिवस द्या. ते म्हणाले बघा व्हॉट एव्हर इट इज वी वॉन्ट यू टू बी देअर. म्हटलं बरं. मी फ्लाईट पकडली, बँगलोरला गेलो, मग त्या निर्मात्यांशी कलावंतांशी बोललो, सगळ्यांना सांगितलं बाबा असं असं आहे आपण हे ऑक्टोबरला न करता आपण हे जानेवारीला करूया सुरू. मग ते ऍक्टर्स वगैरे होते त्यांचा, ते म्हणाले की मग दुसरं जे पुढचं माझं प्रोजेक्ट आहे ते आम्ही आधी करतो. म्हटलं ठीक आहे, ते करत मी सगळं करून मग आलो परत आणि ह्या लोकांना सांगितलं की आम्ही करतोय. पण ते हू म्हणताना मी सुप्रियाला एकच गोष्ट सांगितली आणि आम्ही दोघांनी मिळून ती ठरवली की हे करत असताना दुसरं काही करायचं नाही. बरोबर. म्हणजे इकडची सिरियल केलं किंवा एखादी पिक्चर केलं किंवा काही नाही, काहीही नाही करायचं. हे म्हणजे हे डिसेंबर पर्यंत हेच करायचं, बाकी काही नाही करायचं. बाहेर पडलो तरी सुद्धा. आणि तसं ठरवून मग आमचे रिहर्सल आणि हे ते सगळ्या गोष्टींवरती आम्ही 16 ऑगस्ट 2005 सुप्रियाचा वाढदिवस मला अजूनही आठवतो, पहिला दिवस होता रिहर्सलचा. आणि आम्ही ते रिहर्सल करायला सुरुवात केली आणि कॉन्सन्ट्रेशननी आम्ही ते केलं. त्याच्यात अनेक अनुभव आम्हाला मिळाले, चांगले वाईट जे काय तिथं सगळ्यांनाच मिळत असतात सगळ्यात बाबतीत असतात, त्यामुळे आम्ही त्यात काही नवीन होतो अशातला भाग नाही. पण आम्ही शेवटपर्यंत टिकलो आणि आम्ही जेव्हा फिनाले किंवा शूट होत होता त्यातला फक्त एक छोटासा इन्सिडेंट सांगतो, तो सुद्धा हृदयस्पर्शी आहे की फिनाले शूट झाला, आमचा कॉम्पिटिटिव्ह ऍक्ट जो होता तो पण झाला आणि मग सगळ्यांचा ते, आणि तो डिफर होता हाफ एन आवरचा. म्हणजे सर्वात शेवटी आम्ही अनाउन्समेंट ऑफ द विनर हे जे शूट केलं आम्ही त्याच्या नंतर अर्ध्या तासांनी तो रिले होणार होता, कारण ते एडिट वगैरे करून ताबडतोब त्यांना रिले करायचं. डिफर होता हाफ एन आवर आणि तो अनाउन्समेंट, ती विनरची अनाउन्समेंट होताना सगळा स्टुडिओ बंद करून ठेवला होता. बाहेरच्या लोकांना आतमध्ये यायला परमिशन नव्हती, परवानगी नव्हती, कारण लोकांना कळणार ना काय झालं. त्यामुळे ते सगळं बंद केलं होतं, बाहेर लोक थांबली होती आणि ते अनाउन्समेंट झाली. आणि ती अनाउन्समेंट झाली की आम्ही पहिले विनर्स आहोत, पहिले चॅम्पियन आहोत नजबलीचे, मी आणि सुप्रिया. आणि मग जो काय जल्लोष व्हायचा होता तो झाला सगळं करून, मग शूटिंग संपलं आणि मग ते गेट उघडलं गेलं. मग बाकी काही लोक मला येऊन कॉंग्रॅच्युलेट करत होते, हे होते ते होते. त्यातल्यात एक बाई माझ्यापर्यंत आली, तिच्या हातात काहीतरी होत, ती माझ्याकडे आली. तिला नव्हतं माहिती की मी आम्ही जिंकलो होतो.
तिथपर्यंत मला मी एकदम खुश होतो की येस सुप्रिया वी डिड इट. आपण आपण आपली मेहनत जी आहे ती कामी आली, मेहनतीचं चीज झालं वगैरे वगैरे अशा अशा गोष्टी डोक्यात माझ्या आल्या आणि मी सुप्रियाशी बोलत होतो. इतक्यात ती बाई आली आणि तिने सांगितलं अहो अहो सचिन मी मी ना तुमच्या दोघांकरता ना अष्टविनायकाची यात्रा करून आलेली आहे आणि ना हा प्रसाद आहे हा मी तिकडनं शेवटचा गणपती करून मी तुमच्याकडे आलेली आहे इथे आणि हा प्रसाद खा तुम्ही तुम्हीच जिंकणार. म्हणजे त्या बाईला माहित नव्हतं की आम्ही जिंकलो होतो आणि तिथपर्यंत मला असं वाटत होतं की आम्ही आमच्याच मुळे जिंकलो. पण त्या बाईच्या त्या या एका वाक्यामुळे आणि त्या तो प्रसाद माझ्या हातात तिने दिला आणि मी म्हटलं नाही आम्हीच जिंकणार. तुम्ही जर असं म्हणताय ना तुम्ही एवढं सगळं आमच्या करता केलं ना आम्हीच जिंकणार असं म्हणून तो प्रसाद मी ग्रहण केला. तर काय असतं की आपल्याला असं वाटत असतं की आपल्यामुळे हे सगळं झालं किंवा आपण हे केलेलं आहे असं नसतं. एक ताकद आहे, देर इज समथिंग जी आपल्या अवतीभोवती फिरत असते, ती कुणामुळे तरी फिरत असते, कोणाच्या तरी कोणाची तरी दुवा असते, ती कोणाचे तरी आशीर्वाद असतात ज्याच्यामुळे कधी कधी आपल्याला बघा ना उचकी लागते तेव्हा कोण आठवण काढते असं आपण म्हणतो. तशातला तो भाग आहे. म्हणजे तुमचं जर काहीतरी चांगलं झालं किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं तर ते त्याला फक्त तुमचं नशीब असं समजू नका किंवा फक्त तुमची कृती असं समजू नका. कोणाची तरी दुवा आहे त्यामुळे सुद्धा ते तसं घडत आहे तुमच्या आयुष्यात. तर असा माझा तो 2005 चा एक्सपिरियन्स. तर तुमची कारकीर्द इतकी मोठी आहे आणि ह्या सगळ्या कारकिर्दी तंत्रज्ञानामध्ये टप्प्याटप्प्याने सातत्याने बदल होत होते पण तुम्ही थांबला नाही, हाच माझा मार्ग असं म्हणत तुम्ही चालत राहिला आणि आता तर ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्व आलाय आणि हा बदल सुद्धा तुम्ही स्वीकारलात आणि सिटी ऑफ ड्रीम्सचा सीझन 1 आणि 2 दोन्ही केले तुम्ही. तर हा बदल आणि हा अनुभव कसा होता सर? काय आहे ना, चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन दिस वर्ल्ड. बदल हा घडतच राहणार, तुमच्यामध्ये सुद्धा बदल घडत राहतो ना. फक्त अवतीभोवतीच्या गोष्टी आहेत त्याच्यातच बदल घडतो असं नाही, तुमच्यात पण बदल घडत राहतो. एव्हरी सेकंड वी आर एजिंग. तर तो बदल तुम्हाला ऍक्सेप्ट करता आला पाहिजे आणि नुसता ऍक्सेप्ट करून उपयोगच नाही तर त्या उस साचे में खुद को ढालना बहुत जरूरी है असं मला वाटतं. आणि त्यात मग शिकण्याचा प्रयत्न जो मी पहिल्यापासून करत आलेलो आहे ना, मी फक्त ऍक्टिंग मध्येच अडकून नाही राहिलो. मी दिग्दर्शक म्हणजे मग का दिग्दर्शक बनायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाही. आता तर काय कोण कोण काही काही लोक असं म्हणतात की आय वॉन्ट टू डिरेक्ट. अरे बाबा, आधी डिरेक्ट कोणाचं तरी असिस्टंट हो. मला असिस्टंट होण्याची गरज का लागली नाही कारण मी अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं अभिनेता म्हणून लहानपणापासून. तर काही काही गोष्टी मी टिपत गेलो, ते टिपणं फार गरजेचं आहे. फक्त तुम्हाला हुकी आली म्हणून तुम्ही दिग्दर्शक नाही बनू शकत. तर अशा प्रकारे टिपत जे मी गेलो शिकत गेलो वेगवेगळ्या एका 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 कुठल्या तरी गोष्टीवरती स्टॅग्नंट न होता वेगवेगळ्या दिशेनं मी माझी कारकीर्द सुरू ठेवली. आणि त्यात मग मी नंतर टेलिव्हिजन पण केलंच की म्हणजे टेलिव्हिजन नाही केलं असं नाही, टेलिव्हिजन केलं आणि मी असा विचार केला होता की वर्षभर टेलिव्हिजन करीन आणि परत मी असं चित्रपटांचं काम सुरू करीन. पण तू तू मैं मैं मला 8 वर्ष नाही सोडलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रसिद्धी, फॅन फॉलोईंग आणि ऐश्वर कोणाला नको असतं, प्रत्येकाला पाहिजे असत. आणि जर परमेश्वराचा आशीर्वाद मिळत असेल तर त्याला काय म्हणतात उसको ठुकराव मत. तर त्यामुळे मी ते केलं आणि मग हे ओटीटी प्लॅटफॉर्मच सगळं पर्व सुरू झालं. तुम्हाला कदाचित माहित नसेल, तुम्ही फक्त सिटी ऑफ ड्रीम्सच फक्त तुम्हाला माहित असेल, पण 2016 ला जेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म नुकता सुरू झाला होता
आणि त्याबद्दलचं नॉलेज भरपूर लोकांना नव्हतं, प्रेक्षकांना तर नव्हतंच, पण आपल्या मेकर्सना सुद्धा तेवढं नव्हतं. त्यावेळेला सेक्स चॅट विथ पप्पू अँड पापा नावाचं यशराजच्या सिस्टर कन्सर्न वाईफ फिल्म्सनी एक ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी वेब सिरीज बनवली होती जी 6 एपिसोडची होती. त्याच्यात मी काम केलं. तर माझ्या जनरेशनचा ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये तेव्हा दुसऱ्या कुठल्याही कलाकारांनी काम नव्हतं केलं. माझ्या जनरेशनचा मी बहुधा पहिला कलावंत असेल ज्यांनी ओ टी टी प्लॅटफॉर्ममध्ये काम केलं. सिटी ऑफ ड्रीम्स नंतर आलं. अच्छा. हा, सिटी ऑफ ड्रीम्स पार्ट 1 किंवा सीझन 1 नंतर आलं, मग सीझन 2 आता आला. आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म अशी ही गोष्ट आहे मानसी की जी इथे टिकणारी आहे, एक 10-12 वर्ष तरी इकडनं भारतात ती हलणार नाही एवढं मात्र नक्की. पण 10-12 वर्ष म्हणेन किंवा 15 वर्ष म्हणेन, त्यानंतर एक नवीन गोष्ट मात्र नक्की कुठली तरी येणार जी या ओ टी टी प्लॅटफॉर्मला सुद्धा मागे टाकणार आहे आणि मी त्यात सुद्धा असणार आहे. नक्कीच सर, नक्कीच. आम्हाला आवडेल तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती पाहायला. सर सर, तुमचा हा 6 दशकांचा प्रवास, वेगवेगळ्या क्षेत्रामधलं तुमचं यश आणि तुमचं बहुआयामी व्यक्तिमत्व, या सगळ्याकडे तटस्थपणे आणि त्रयस्थपणे कसं पाहता सर? मी एक थर्ड पार्टी म्हणून बघतो, थर्ड पर्सन म्हणून बघतो माझ्या स्वतःकडे. सगळ्याच गोष्टी केलेल्या चांगल्या आहेत असं नाही, आणि काही गोष्टींवरती मी स्वतः सुद्धा टीका करतो. काही गोष्टी मी करायला नको होत्या, न विचार करता काही गोष्टी हातून घडल्या ज्या घडायला नको होत्या, पण त्यातनं शिकायला मिळतं आणि आपल्यालाच नाही तर आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शिकायला मिळतं की आपण हे नाही केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण फक्त आपल्या चांगल्या गोष्टींकडे न पाहता आपल्या चुका, आपल्यातल्या चुका आपण कशा काय सुधारू शकतो याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. आपलं आरोग्य आपण कितपत, ठीक आहे डिटिरिओरेट तर होणार, वय वाढत जाणार तसं आपल्याला काही ना काहीतरी आजार होत राहणार, पण ते आपण जास्तीत जास्त कसं टाळू शकतो ते आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. आणि ज्याच्याकरता फिजिकल वर्कआउट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आणि ते सांभाळण्याकरता म्हणून मी आठवड्यातून 5 दिवस 2 तास रोज बॅडमिंटन खेळतो आणि रिगरस बॅडमिंटन खेळतो, हौशी बॅडमिंटन नाही खेळत. म्हणजे मी कॉम्पिटेटिव्ह नाही खेळत, पण मग फक्त हौस म्हणून चला एक थोडं थोडं खेळा वगैरे, गंमत करा वगैरे असं नाही. मी रिगरस बॅडमिंटन खेळतो आणि ज्या मुलांबरोबर खेळतो ते कोणीही 18 वर्षापेक्षा मोठे नाही आहेत. त्यांची एनर्जी मी मॅच करू शकत नाही, पण प्रयत्न मात्र करू शकतो. पण दॅट कीप्स मी गोईंग. संध्याकाळी 4 ते 6 म्हणजे माझं जे काही लिखाणाचं काम असेल किंवा जे असेल ते मी 3:30 पर्यंत संपवून टाकतो. सकाळपासून, सकाळी 11 माझं काम सुरू होतं, जसं आता आपण 11 हे करतोय. त्याच्यानंतर मी लंच नंतर थोडस काय ते मीटिंग वगैरे असेल माझी, अर्थातच व्हर्च्युअल, ती करून 3:30 मी घरातून बाहेर पडणार माझा गिअर चेंज करून, आणि मी बॅडमिंटन कोर्ट, मी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये जातो खेळायला, प्रोफेशनल कोर्ट वरती, आणि तिकडे जाऊन 2 तास मी बॅडमिंटन खेळतो. आणि आय थिंक 5 दिवस आठवड्यात इज इनफ, 20 इन अ मंथ इज गुड इनफ असं मला तरी वाटतं. खूप छान सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचा हा जो प्रवास आहे तो एवढ्या 1 तासात संपणारा नाही आणि तुमच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे. सर, आपण काही विद्यार्थी आणि काही शिक्षकांची जर प्रश्न असतील तर आपण ती घेऊया तुमच्या परवानगी. जरूर जरूर सर. विद्यार्थ्यांकडनं खूप अनेक प्रश्नांचा पाऊस पडलेला आहे, त्यातले काही प्रश्न अगदी खूप रिपीटेड आहेत. तुमचा आवडता डायलॉग, तुमचं आवडतं गाणं, तुमचे आवडते कलाकार, आणि बऱ्याच लोकांना तुमच्याकडनं तुमच्या आणि लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या जोडीबद्दल ऐकायचं आहे. सर ते मी बोललेलो आहे ऑलरेडी, लक्ष्याबद्दल बोललोय. तुमचं सर आवडता डायलॉग आणि आवडतं गाणं, आवडते कलाकार विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं. आवडतं गाणं माझं तसं पाहायला गेलं तर
मदन मोहन माझे खूप प्रिय असे संगीतकार आहेत आणि लताबाई आणि मदनजी यांची जोडी किंवा यांचं कॉम्बिनेशन हे माझ्या मते अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. म्हणजे असं कॉम्बिनेशन फार क्वचित घडतं. तर त्यांचं एक गाणं आहे, त्यांची तर कसं म्हणजे लग्जा गले वगैरे गाणी तर खूप जास्त फेमस आहेत, तिकडं असते तरी सुद्धा हे तेरे साथ मेरी वफा मैं नहीं तो क्या हे गाणं मला खूप जास्त आवडत. तुम्हाला आवडेल दोन ओळी त्यातल्या गाऊन दाखवायला? हा पण गायला हव्यात, कारण काही लोकांना माहित नसेल ते गाणं, त्यामुळे त्यांना आठवण करून देण्याकरता सुद्धा दोन ओळी म्हणणं गरजेचं आहे असं मला. है तेरे साथ मेरी वफा मैं नहीं तो क्या, जिंदा रहेगा प्यार मेरा मैं नहीं तो क्या, मैं नहीं तो क्या, मैं नहीं तो क्या, है तेरे साथ मेरी वफा मैं नहीं तो क्या. अप्रतिम सर, आणि तुमचा आवडता डायलॉग सर बऱ्याच ठिकाणी फरमाईश केलेली की तुम्ही तो बोलून दाखवावा, तुम्हाला जो डायलॉग खूप प्रिय आहे. माझा म्हणजे तो माझाच डायलॉग असला पाहिजे तर त्याच्यात मजा आहे ना, दुसऱ्याचा डायलॉग म्हणून काय उपयोग असतो. हो सर, तुमचाच डायलॉग आहे ना? हा माझा डायलॉग आहे की पंडित जी आपकी जीस्त खुद एक अंजुमन सही लेकिन जमाना हमसे है माहौल हम बनाते हैं. वाह सर, खूप छान सर. शिक्षकांपैकी जर कोणाला असतील प्रश्न तर एक प्रश्न आपण घेऊया, म्हणजे आपली वेळ संपत आलेली आहे. शिक्षकांचा कुठला प्रश्न आहे का? सर, समीधा मॅडम म्हणून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला नाटक कधी करावंसं वाटतंय का आता या काळामध्ये? या काळामध्ये नाही, नाटक या काळामध्ये करावंसं नाही वाटलं मला. अर्थात आता तर सगळंच बंद आहे, पण तरी सुद्धा मी फिल्मचा माणूस आहे, फिल्म माध्यम ज्याला म्हणतो आपण त्याचा आहे. सुप्रिया इज अ पर्सन फ्रॉम स्टेज, तर त्यामुळे सुप्रियाला नाटकात काम करायला त्याची मजा असते ना, ती जी एक नशा ज्याला आपण म्हणतो, ती असल्याशिवाय माणसाने नाटकात काम करू नये असं मला वाटतं. आणि ती नशा मला सिनेमाची जास्त आहे नाटकापेक्षा. हा पण तरी सुद्धा मी स्टेज वरती लाईव्ह परफॉर्मन्सेस कॉन्सर्ट करतो. म्हणजे आताच मी आपलं लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी मी अन इव्हनिंग विथ पंचम नावाची कॉन्सर्ट केली, पंचमदांची सगळी गाणी अशी लाईव्ह कॉन्सर्ट मी स्टेजवरती मात्र डेफिनेटली करतो. म्हणजे स्टेजवरती लाईव्ह परफॉर्मन्स करणं मला आवडतं, बट अशा प्रकारचं. अजून काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये. मला जरा एक सांगायचं आहे मुलांना की जे काही या क्षेत्रात सुद्धा काही करू इच्छित आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात काही करू इच्छित, तोही प्रश्न आलेलाच आहे सर मुलांचा की आम्हाला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं आहे, तर प्लीज आम्हाला काही तुम्ही गाईड करा असा असंही. ऍक्टिंग मध्ये करिअर करण्याकरता असं गाईड करून किंवा गायडन्स मिळवून उपयोगाचं नाही, त्यासाठी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास करायला पाहिजे. नुसत्या गायडन्स नाही होणार ते, तर तुम्हाला स्वतः त्याच्यावरचा फोकस जो आहे ना तो ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही ऍक्टिंग वरती असाल, म्हणजे नॉट ओनली ऍक्टिंग बट इव्हन दिग्दर्शन किंवा लिखाण किंवा तुम्हाला डीओपी बनायचं असेल किंवा एडिटर बनायचं असेल, तर तुमचा फोकस ठेवून तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली काम करणं फार गरजेचं आहे. ऍक्टर बनायचं असेल तर तुम्हाला वर्कशॉप्स घेणं फार गरजेचं आहे, आणि अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर तुम्ही तुमचा फक्त हाऊस टोक्यात ठेवून उपयोगाचं नाही, त्याच्यावर तुम्ही काय काम करता हे तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल
आणि तुम्हाला तुमच्या दिशेने पुढे जाण्याकरता त्याची खूप मदत होईल. ज्या मुलांनी किंवा ज्या लोकांनी माझं पुस्तक वाचलं नसेल हाच माझा मार्ग, त्यांना मी आवर्जून सांगेन की माझं पुस्तक वाचा. आत्ताचा प्रश्न होता की कट्यार काळजात घुसलीमध्ये तुम्ही उर्दूचे जे बोललात ते त्याचं ज्ञान तुम्ही कसं मिळवलं असा एक प्रश्न होता. तर पुस्तकात माझ्या मी ह्या सगळ्या गोष्टी फार डिटेलमध्ये लिहिलेल्या आहेत. हाच माझा मार्ग पुस्तक उपलब्ध आहे, मेहता पब्लिकेशननी ते पब्लिश केलेलं पुस्तक आहे. आणि ते ना कुठल्याही क्षेत्रात तुम्ही ऍस्पिरंट असाल ते सुद्धा तुमच्या उपयोगी पडणार ते पुस्तक आहे. आणि त्यांनी तुम्हाला दिशा मात्र नक्कीच मिळू शकेल. नॉट नेसेसरी की तुम्ही फिल्म इंडस्ट्री मध्येच फक्त तुम्ही त्याच्यातून काहीतरी मिळवू शकता असं नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही काहीतरी काहीही करू इच्छित असाल तरी सुद्धा तुम्हाला ते पुस्तक उपयोगी पडेल. तर विद्यार्थ्यांकडनं अजूनही प्रतिक्रिया खूप, आता आपण प्रश्न तर घ्यायला लागलो तर वेगाने यायला लागल्या. तुम्ही ऍक्टिंग क्लासेस सुरू कराल का? विद्यार्थ्यांची इच्छा आहे की 101% मला माझं स्वतःच इन्स्टिट्यूट काढायचं, टू बी व्हेरी फ्रँक. आणि मी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. पण नुसतं ऍक्टिंग नाही, तर इट विल बी विथ डिरेक्शन, प्रोडक्शन, फिल्म रायटिंग, आता तर OTT रायटिंग पण आलेलं आहे. आणि OTTचा ऍक्टिंग ची पद्धत आणि फिल्म मधल्या ऍक्टिंगची पद्धत ह्याच्यामध्ये पण जमीन आसमानाचा फरक आहे. तर त्या सगळ्या गोष्टींसाठी मी डेफिनेटली पावलं उचललेली आहेत. तर एवढ्या बिझी शेड्यूल मधनं तुम्हाला तुमच्या आवडी जोपासायला, हॉबीज जोपासायला कसा वेळ मिळतो आणि तुमच्या हॉबीज बद्दलही जाणून घ्यायचंय थोडस विद्यार्थ्यांकडनं प्रश्न आहे. नाही, ओनली बिझी पीपल हॅव टाइम. द पीपल हु आर नॉट बिझी विल नेव्हर बी एबल टू गिव्ह यू एनी टाइम बिकॉज दे डोंट हॅव एनी व्हॅल्यू फॉर देअर टाइम. बिझी पीपल नो द व्हॅल्यू ऑफ देअर टाइम, दॅट इज वाय दे कॅन मेक टाइम, दे कॅन गिव्ह टाइम. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा पुढील भाग बऱ्याच विद्यार्थ्यांची फरमाईश आहे, तुम्ही काढावा. आणि त्याही प्रयत्नात आहे, चित्रपटगृह सुरू होऊ दे. येस, नक्की सर, आम्ही सर्वांना आम्हाला आवडेल ते बघायला. आणि असे सर अनेक प्रश्न आता येतात, तुमचं इन्स्पिरेशन कोण आहे, OTT प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप असावी का, म्हणजे विद्यार्थ्यांनी आता प्रश्नांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे. तर हे दोन प्रश्न आपण घेऊन मला वाटतं हे करूया. OTT ला सेन्सॉरशिप असावी का? नाही, OTT ला सेन्सरशिप नसावी असं मला वाटतं. OTT ला सेन्सरशिप ची गरज नाही आहे असं वाटून देणारे मेकर्स आपल्याला हवे आहेत. कारण सगळेच नाही, पण काही लोकांची सवय अशी झालेली आहे की OTT मध्ये सेन्सरशिप नसल्यामुळे तुम्ही वाटेल ते दाखवा, वाटेल ते बोला, वाटेल ते करा. तर माझं तर असं म्हणणं आहे की जिथपर्यंत त्या गोष्टींची गरज नाही तिथपर्यंत त्या गोष्टी दाखवण्यात अर्थ नाही. म्हणजे मला तुम्ही सांगा, कुठल्याही दुकानात जाऊन चोरी करायची नाही असं बघण्याकरता कोणी माणसं ठेवलेली असतात का? ठीक आहे, CCTV कॅमेरे असतात, गोष्ट वेगळी. पण माणसाची स्वतःची पण एक जबाबदारी असते ना की आपल्याला तिथे जाऊन विकतच घ्यायच्या गोष्टी, चोरी नाही करायची. अशी पण एक वृत्ती तर असली पाहिजे ना माणसाला, स्वतःला. तर तशा प्रकारचे मेकर्स आपल्याला OTT प्लॅटफॉर्मवरती पाहिजेत. नुसते OTT प्लॅटफॉर्मवरती नाही, मी तर म्हणतो इव्हन फिल्म्स मध्ये सुद्धा स्वतःची जबाबदारी सांभाळून तुम्ही चित्रपट बनवा. विनोद करायचा म्हणजे, विनोदी चित्रपट बनवायचा म्हणजे तुम्ही तो खालच्या दर्जाचाच असला पाहिजे का? असं नाही आहे ना. हा, तुम्ही मिश्किलपणे काही करा पण तुम्ही अश्लील नका, याच्यामध्ये फरक आहे. तुमचं इन्स्पिरेशन कोण आहेत सर? बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारला. आणि व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर असे प्रश्न, हे दोन प्रश्न आपण घेऊया सर. तुम्ही सारखे दोन प्रश्न घेऊया म्हणताय. हे सर शेवटचे दोन असतील, मग आपण थांबूया, आभार प्रदर्शनाकडे वळूया.
आणि विद्यार्थी सतत माझे प्रश्न विचारा माझे प्रश्न विचारा म्हणून इथे हे करत आहेत. तर हे दोन प्रश्न आपण घेऊया. माझं इन्स्पिरेशन भरपूर लोक आहेत. जसं मी गुरुदत्त हे नाव घेतलेलंच आहे. तर पण इंग्रजी चित्रपटातून जर विचारलं गेलं तर माझं इन्स्पिरेशन आहे एक फिल्म मेकर आहे बिली वाइल्डर म्हणून. ही इज माय इन्स्पिरेशन. आणि माय बिगेस्ट फिअर इज दॅट द सिनेमा हॉल्स वुड बी शट फॉर एव्हर. कारण चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा आज जो आनंद आहे तो दुसऱ्या कुठल्याही माध्यमातून पाहण्यामध्ये नाही. पण बदल, त्या बदलामुळे कदाचित सिनेमाज आणि सिनेमा व्ह्यूइंग ऑब्सोलीट होण्याची शक्यता आहे. आणि कदाचित एक दिवस असाही येईल की सिनेमा हॉल्स पूर्णपणे बंद होतील पूर्ण भारतात. अँड आय फिअर दॅट डे. ओके, आपण मानसी मॅडम आपण अंतिम टप्प्याकडे वळूया. येस, नक्कीच सर. संपूर्ण एक तासाच्या कार्यक्रमात सचिन सर तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. पण अर्थात हा कार्यक्रम आणि हा प्रवास एक तासामध्ये संपणारा नाहीये. चित्रपटाचं स्क्रिप्ट असेल, कॅमेरा, लाईट्स, मेकअप, डबिंग, एडिटिंग, मिक्सिंग अशा विविध संस्कारातून कथा आणि चित्रपट प्रेक्षकांसमोर येतात. आणि हा प्रवास खूप अवघड आहे. सचिनजींचा हा प्रवास देखील 6 दशकांचा आहे आणि तो खूप मोठा आहे. जर सर म्हणाले तसंच की जर कोणाला हा प्रवास नक्की वाचायचा असेल तर हाच माझा मार्ग, हे त्यांचं आत्मचरित्र नक्की वाचलं पाहिजे. मी कालच ते रेफर केलं आणि खरंच ते अतिशय रंजक आहे आणि यापुढेही ते वाचायची प्रचंड इच्छा निर्माण होते. एवढ्या मोठ्या यशस्वी कारकिर्दीनंतर आजपर्यंत सचिनजी असंच म्हणतात की मी आजपर्यंत शिकत आलो आणि यापुढेही शिकत राहील, यातूनच त्यांची नम्र वृत्ती दिसते. सर, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आज तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाविद्यालयाकडून मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि मला बोलतं केल्याबद्दल आणि माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आपल्या विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर यांचे देखील आभार. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम ज्या वेळोवेळी आम्हाला विविध कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करतात त्यांचे देखील आभार. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर महेश पाटील सर आणि वान बेडेकर व्याख्यानमालेचे संयोजक असे सर ज्यांच्यामुळे आज सचिनजी आपल्याला पाहुणे म्हणून लाभले त्यांचे देखील आभार. सर्व उपप्राचार्य, सर्व समन्वयक, सर्व प्राध्यापक यांचे देखील आभार. तांत्रिक बाजू ज्यांनी सांभाळली असे महेश दुधबाते सर त्यांचे देखील आभार. सर्व युट्यूबवरील प्रेक्षक आणि विद्यार्थी मित्र त्यांचे देखील आभार. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. महेश पसायदान आपण सुरू करूया आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम आपला अधिकृत रित्या संपेल. Wow.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरह चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्र मेजे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किं बहुना सर्व सुखी पूर्ण हो लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हो आवे मणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे खूप 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 आभार सर मनापासून तुम्ही एवढा वेळ दिला आणि आलात फक्त एकच विनंती आहे सर आमच्याकडे मॅडमनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमचं मास मीडिया डिपार्टमेंट खूप मोठं आहे 600 अधिक विद्यार्थी फक्त आमच्या मास मीडियालाच आहेत सर तुमच्या पुढच्या नक्कीच प्रोडक्शनमध्ये किंवा पुढच्या प्रोजेक्टमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना इंटर्न्स म्हणून तुम्ही संधी द्यावी ही विनंती आहे आमची महाविद्यालयातर्फे त्यांनाही शिकायला मिळेल तुमच्यासारख्या दिग्गज मार्गदर्शनाखाली तुमच्या तर प्लीज तसा तुम्ही नक्की विचार करावा आय सर्टनली कीप इन माइंड थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू अँड आय लीव नाउ ओके थँक्यू सर गुड थँक्यू 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 प्रिंसिपल मॅडम अँड थँक्यू ऑल माय डिअर कॉलीग फॉर अटेंडिंग द लेक्चर थँक्यू महेश वाइंड अप केलं तरी चालेल रेकॉर्डिंग थांबवा आणि वाइंड अप करा हो Thank you, Manish.